नमस्कार, मी रश्मी रश्मी पाटील रेसिपीजमध्ये आपलं स्वागत करते. मी आज तुम्हाला फिश फ्राय करून दाखवणार आहे. फिश फ्राय हा आपल्या सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ, पण आज मी तुम्हाला गौड सारस्वत पद्धतीने बनवले जाणारे फिश फ्राय दाखवणार आहे. अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी तेलामध्ये हे फिश फ्राय दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचं फिश घेऊ शकता. उदाहरणार्थ सुरमई, रावस, पापलेट घेऊ शकता. इथे मी पापलेट घेणार आहे. 5 तुकडे पापलेटचे घेतलेले आहेत. 2 चमचे बेडगी मिरची पावडर, थोडीशी चिंच, 7-8 लसूण पाकळ्या, मीठ चवीनुसार, 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचे रवा. रवा आणि तांदळाचं पीठ मी हे वरून लावण्यासाठी घेतलेलं आहे. आणि तळण्यासाठी तेल. प्रथम मिरची पावडर, चिंच, लसूण आणि मीठ हे मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया. मिरची पावडर, चिंच, लसूण आणि मीठ ह्याचं हे वाटण तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेलं वाटण आपण फिशला मॅरिनेट करूया. फिशला भरपूर मसाला लावल्याने जरा टेस्ट छान वाढते त्याची. चवीलाही अतिशय सुंदर लागते हे फिश. मॅरिनेशन केल्यानंतर साधारण अर्धा तास ते आपण फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे तो मसाला चांगला त्या फिशला मुरला जातो. आणि त्यानंतर आपण अर्ध्या तासाने ते फिश तळायला घ्यायचे. आता मी हे फिश फ्रीजमध्ये ठेवते. आता मी रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेणार आहे. आणि त्यामध्ये फिशचे एक एक तुकडा मॅरिनेट करून आपण तळणार आहोत. व्यवस्थित त्याला कोटिंग होईल अशा पद्धतीने रवा आणि मैद्यामध्ये तो घोळून घ्यायचे. मॅरिनेशन केल्यामुळे फिशची चव आणखीनच वाढणार आहे.
आता आपलं फिश मॅरिनेट करून झालेलं आहे. आता आपण ते तळायला घेऊया. 30 मिनटं झालेली आहेत आणि आपलं फिश आता मस्त मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण ते फ्राय करायला घेऊया. मी पॅन तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकणार आहे. तेल तापेपर्यंत आपण वाट बघायची आहे. तेल तापलेलं आहे, मी त्यात आता फिश सोडते. मंद आचेवर आपल्याला फिश तळून घ्यायचे आहे, त्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल. हे फिश तुम्हाला भात त्याच्याबरोबर डाळ आणि हे फिश फ्राय अतिशय सुंदर लागतं. हे फिश फ्राय तुम्ही नक्कीच करून बघा, अगदी तुम्हाला याची चव खूप आवडेल. मी थोडं उलटं करून घेते. बघा कलर किती सुंदर आलेला आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण मी व्यवस्थित तळून घेणार आहे. हे बघा मी किती कमी कमी तेलामध्ये हे फिश फ्राय करते आहे. अतिशय कमी तेलामध्ये हे फिश फ्राय करता येतं. दुसऱ्या साईडने सुद्धा आता फिश एकदम मस्त फ्राय झालेलं आहे, एकदम कुरकुरीत झालेलं आहे आपलं फिश. आता आपण हे काढूया आणि ते टिश्यू पेपरवर काढूया. म्हणजे जास्ती ॲक्च्युली तेल खरं म्हटलं तर खूपच कमी आहे, पण तरीसुद्धा अगदी फिश तेल अगदी कमी वापरूया. आपण काढून टाकू याच्यातलं. आता अशाच प्रकारे आपण उरलेले 2 पीससुद्धा तळून घेऊया. आता आपलं फिश फ्राय करून तयार आहे आणि मी आता सर्विंग बाउलमध्ये त्याला काढलेलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच आवडेल, तुम्ही अगदी जरूर करून बघा. ही रेसिपी तुम्ही अगदी जरूर करून बघा आणि माझी रेसिपी तुम्ही बघितल्याबद्दल मी आपली सर्वांची आभारी आहे. थँक्यू.